आज आपण गव्हाच्या पिठाचा केक तयार केलेला आहे। पाहू शकता अतिशय जाळीदार असा हा गव्हाच्या पिठाचा केक तयार आहे। आपण जसा मैद्याचा केक तयार करतो अगदी तसाच हा केक तयार आहे। या अगोदर सुद्धा आपण गव्हाच्या पिठाचा केक तयार केला आहे। गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे हा केक पौष्टिक आहे, शिवाय बनवणे अतिशय सोपे आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी सुरू करण्याअगोदर तुमच्या सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला आणि नातेवाईकांना शेअर करा। तसेच प्लीज माझ्या रमा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर रेसिपी सुरू करूया। आपण एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आपण दूध घेणार आहोत। एकच वाटी ठेवायची आहे आणि त्या वाटीने सर्व मापे मोजून घ्यायचे आहे। एक वाटी दूध घेतली होती, त्यामधले पाऊण वाटी दूध आपण या बाउलमध्ये घेतले आहे आणि पाव वाटी दूध आपण शेवटी वापरणार आहोत। यामध्ये आपण अर्धी वाटी पिठेसाखर घालणार आहोत। आपली जी साधी साखर आहे तीच साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। यामध्ये आपण पाव वाटी तेल घेणार आहोत। शेंग तेल किंवा मोहरीचे तेल घेऊ नका, त्याने केकची चव बिघडते। साधे तेल घ्या। आता हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करूया। हे सर्व चांगले फेटून घ्यायचे आहे म्हणजे ते चांगले व्यवस्थित मिक्स होईल। मी 5 मिनटं हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स केले आहे। आता यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घालणार आहे। तुम्हाला जर व्हॅनिला एसेन्स आवडत नसेल तर तुमच्याकडे कोणताही एसेन्स असेल तो चालेल। आपण चॉकलेट केक तयार करत आहोत, त्यामुळे त्याला चॉकलेटची फ्लेवर तर अगोदरच आहे। जर तुम्हाला व्हॅनिला एसेन्स घालायचं नसेल, नाही घातलं तरीही चालेल, त्याऐवजी तुम्ही इलायची पावडरसुद्धा घालू शकता। आता हे आपण व्यवस्थितपणे पुन्हा मिक्स करून घेऊया। आपण जेही साहित्य घेणार आहोत ते सर्व रूम टेम्परेचरवरती असावे, थोडे थंड किंवा गरम नको, साधे असावे। हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया। या डब्यामध्ये मी केक तयार करणार आहे। तुम्ही केक टिनमध्ये सुद्धा हा केक तयार करू शकता। 1/2 चम्मच आपण यामध्ये तेल टाकले आहे। हे तेल आपण व्यवस्थितपणे पूर्ण डब्याला लावून घेऊया। व्यवस्थितपणे तेल लावल्यामुळे आपण जेव्हा केक बेक करतो तेव्हा तो केक व्यवस्थितपणे बाहेर निघतो, नाही तर काही वेळेस केक चिकटला जातो। आता यामध्ये तुम्ही बटर पेपरसुद्धा लावू शकता। मी थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये टाकले आहे आणि ते पूर्ण डब्याला व्यवस्थितपणे लावून घेणार आहे। डब्बासुद्धा तयार आहे। आपण आज केक कुकरमध्ये करणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोपामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता। यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, पण या अगोदर आपण कधीही मिठाचा वापर केला नव्हता, कारण की तेव्हा आपण टोपामध्ये किंवा कढईमध्ये केक तयार करत होतो। तर इथे मी छोटी जाळी ठेवलेली आहे। मी नेहमी केक बनवताना मोठी जाळी ठेवते, पण आज ही जाळी ह्या कुकरमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे मी छोटी जाळी वापरलेली आहे आणि त्यामुळे मी त्याच्याखाली थोडेसे मीठ घातले आहे। त्यामुळे केकचा डब्बा जरा वरही असा राहील आणि आपला जो केक आहे खाली करपणार नाही। आता आपण कुकरवरती झाकण ठेवणार आहोत आणि स्लो गॅसवरती 10 मिनटं आपण हा जो कुकर आहे तो प्रीहीट होऊ देऊया। एक वाटी आपण गव्हाचे पीठ घेतले आहे। मैदा जो असतो तो एकदम मऊ असतो आणि गव्हाचे पीठ सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे असते, काहींकडे बारीक असते, काहींकडे जाड असते। तर हे गव्हाचे पीठ मी 2 वेळा चाळून घेतले आहे आणि त्याचा जो जाडसर आहे तो आपल्याला घ्यायचा नाही। 2 वेळा चाळल्यामुळे पीठ चांगले मऊ होते। आता इथे आपण दुधाचे जे मिश्रण होते ते घेतले आहे आणि त्यामध्ये आपण एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवर आपण गव्हाचे पीठ घेऊया। कोको पावडर 2 चमच घेतले आहे। कोको पावडरऐवजी तुम्ही कॉफी पावडर 1 चमच घेऊ शकता। बेकिंग पावडर 1/2 चम्मच, बेकिंग सोडा 1/2 चम्मच, 2 चिमूटभर मीठ। आता हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करूया। व्यवस्थितपणे मिक्स केल्याच्या नंतर आपण हे जे सर्व कोरडे मिश्रण आहे, कोरडे साहित्य आहे, ते चाळून घेणार आहोत। एकत्र चाळल्यामुळे हे जे सुके आपले साहित्य आहे ते चांगले मिक्स होतात। तर आपण हे सर्व मिक्स करून घेतले आहे। आता आपल्याला याला अशा पद्धतीने मिक्स करायचे आहे। एक मोठा चमचा घ्यायचा आहे आणि फोल्ड अँड कट अशा पद्धतीने हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थितपणे मिक्स केले आहे, पण मिश्रण घट्ट आहे। आपले जे अगोदरचे जे दूध बाकी होते ते दूध आपण यामध्ये घालूया। सर्व दूध एकदम घालू नका, थोडे थोडे हे दूध घाला। आपण 1 चम्मच दूध बाकी ठेवले होते। तर अशा पद्धतीने आपले हे जे मिश्रण आहे तयार आहे। 1 चम्मच दूध बाकीच आहे, पण आता यामध्ये आपल्याला आणखीन एक
साहित्य घालायचे आहे ते म्हणजे आपण यामध्ये व्हिनेगर घालणार आहोत। तर व्हिनेगर मी अर्धा चम्मच घेणार आहे। व्हिनेगर घातल्याने यामध्ये आपण जो सोडा घातलेला आहे तो ॲक्टिव होतो आणि आपला जो केक आहे चांगला स्पंजी बनतो। हे सर्व आपण फोल्ड अँड कट मेथडने अशा प्रमाणे मिक्स करूया। तर आपलं जे मिश्रण आहे छानपैकी तयार आहे। आता हे मिश्रण आपण केकच्या डब्यामध्ये टाकूया। तर तुम्ही पाहू शकता रिबिन टाइप हे मिश्रण पडत आहे, याचा अर्थ आपलं जे मिश्रण आहे परफेक्ट तयार आहे। सर्व मिश्रण आपण डब्यामध्ये टाकूया। आता हा डब्बा आपण 2 ते 3 वेळा चांगला टॅप करून घेऊया, म्हणजे त्यामध्ये जे एअर बबल्स असतील ते बाहेर येतील आणि आपला केक छान फुगेल। यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। मी सध्या मनुकेच घालत आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केकच्या आतमध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स घालू शकता। केकचं मिश्रण तयार आहे। 10 मिनटं झालेली आहेत आणि आपला जो कुकर आहे तो प्रीहीट झालेला आहे। आता सावकाशपणे आपण केकचा डब्बा अलगट ठेवूया, कारण की कुकर गरम आहे। आता आपण यावरती केकचं झाकण लावणार आहोत, पण शिट्टी काढणार आहोत आणि रबर काढणार नाही, कारण की रबर जर मी काढले तर केक कुकरच्या आतमध्ये जी गरम वाफ असेल ती बाहेर निघेल, त्यामुळे मी याचा रबर काढणार नाही। 30 ते 40 मिनटं आपल्याला स्लो गॅसवरती हा केक बेक होऊ द्यायचा आहे। 30 मिनटं झाले ते एकदा चेक करायचं आहे। तर इथे 30 मिनटं झाल्याच्या नंतर मी एकदा केक चेक केला होता तर तो तयार नव्हता। पुन्हा 10 मिनटं मी त्याला असेच पुन्हा बेक होऊ दिले आहे आणि पाहू शकता आपला केक तयार आहे। आपण एक टूथपिकच्या साह्याने केक तयार आहे की नाही पाहूया। टूथपिकला काही लागले नाही, याचा अर्थ आपला केक तयार आहे। केक थंड होऊ देऊया। केक थंड झालेला आहे। आता एका चाकूच्या साह्याने आपण हा जो केक आहे सेल करून घेऊया। आता एका प्लेटवरती आपण हा केक काढूया। हलके असे टॅप केले की आपला जो केक आहे लगेच निघेल। तर पाहू शकता डब्बा पण क्लिअर आहे। हा जो केक आहे आपला छान स्पंजी झालेला आहे। बाजूला जे आहे ते आपण जे गव्हाचे पीठ लावले होते ते होते आणि केक पण छान स्पंजी आहे। हा केक आपण आता चाकूने कापूया। वाव, आपण जेव्हा हा चाकूने केक कापतो तेव्हाच आपल्याला कळते की केक एकदम परफेक्ट आपला बनलेला आहे। तर पहा, आपला हा गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक तयार आहे। अतिशय स्पंजी असा हा केक तयार झालेला आहे। मैद्यापासून तर तुम्ही केक नेहमीच तयार केला असेल, पण तुम्ही यावेळेस गव्हाच्या पिठाचा हा केक तयार करा। एकदम स्पंजी आणि खूप टेस्टी हा केक तयार होतो। गव्हाच्या पिठापासून आपण वेगवेगळ्या चवीचे केक तयार करू शकतो। आपण यापुढे वेगवेगळ्या चवीचे केक गव्हाच्या पिठापासून कसे बनवायचे ते पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला आणि नातेवाईकांना व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा। तसेच प्लीज माझ्या रमा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।